पैसों का लालच देकर जादू टोना करने का मामला क्राइम ब्रांच अंतर्गत सामने आया, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने 5 आरोपियों को गिरफ्तार कर कार्रवाई शुरू कर दी है। आए दिन शहर में बहुत ऐसे मामले सामने आते हैं जहां पैसों के लालच के चलते लोग जादू टोने का शिकार होते हैं। ऐसा ही एक मामला क्राइम ब्रांच अंतर्गत सामने आया है, जहां एक गिरोह ने एक नाबालिग लड़की की दोस्त से झूठे वादे किए, जिस आधार पर उसका शारीरिक शोषण होने की संभावना थी। इसकी जानकारी नाबालिग लड़की ने पुलिस उपायुक्त राजमानी से की, जिस आधार पर क्राइम ब्रांच की टीम ने जाल बिछाकर कार्रवाई की। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक सार्थक नेते ने अधिक जानकारी साझा की। एक 2 दिवसापूर्वी मंगळवारी येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी आहे, तर ती DCP राजमाने सरांना भेटली आणि तिने एक तिच्यासोबत बाबत घडलेला प्रकार साहेबांना सांगितला। तो प्रकार असा होता की वृंदावन नगर येथे राहणारा एक विकी गणेश खापरे नावाचा एक व्यक्ती आहे, जो त्या मुलीला सतत ॲप्रोच करत होता की तुला एक 3 स्टेप पार करायचे आहेत आणि त्या 3 स्टेप पार केल्यानंतर तुला 5 करोड रुपये मिळतील। हा आधी त्या मुलींना अल्पवयीन मुली त्याला या प्रकरणासाठी पाहिजे होत्या। अल्पवयीन मुली आणि ज्या मुलीचं वजन 50 किलो असेल, उंची 5 फुटापेक्षा जास्त असेल, अशा मुलींना तो त्या ठिकाणी बोलून त्यांना 3 स्टेज पार करायला लावायचा। पहिल्या स्टेजमध्ये त्या मुलींना तो काहीतरी कलर ओळखायला लावायचा, दुसऱ्या स्टेजमध्ये तो त्या मुलींना विवस्त्र करत असे आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पैशांचा पाऊस पाडून बहुधा त्या मुलींचं लैंगिक शोषण देखील होत असावं अशी आम्हाला दाट शक्यता आहे। त्या दृष्टीने तपास चालू आहे। या 5ही आरोपींविरुद्ध लकडगंज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बरोबर आहे, याच्यातला जो आरोपी आहे दिनेश, याची आपण विचारपूस करता या देखील आधी देखील त्याने एका मुलीला असं प्रयोगाकरता उद्युक्त केलं होतं अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आलेली आहे। त्या दृष्टीने देखील पोलीस सखोल तपास करत आहेत। हां बरोबर आहे, त्याचा हा जो मुख्य आरोपी आहे DR उर्फ सोपान, याच्या घरामधून एक पूजा वगैरेचं सामान असं मिळालेलं आहे आणि या आरोपींविरुद्ध पोक्सो विनयभंग आणि जादूटोना विरोधी कायदा या कलमांमध्ये खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इस कारवाई को अपर पुलिस आयुक्त सुनील फुलारी, पुलिस उपायुक्त राजमाने, अपराध शाखा की नंदनवार के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक सार्थक नेते, सह पुलिस निरीक्षक सुरेश समेत अन्य लोगों ने कार्रवाई को अंजाम दिया। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।